नमस्कार, आज आपण बघणार आहे तुपातल्या गुलाबजामुनची रेसिपी। खूप सोपी रेसिपी आहे। यासाठी मी अर्धा किलो खवा आणि अर्धा कप मैदा घेतला। हे दोन्ही आपल्याला छान मिक्स करून घ्यायचं आहे। प्रत्येकाशी गुलाबजामुन करायची पद्धत वेगळी असते। ही माझ्या आईची रेसिपी आहे आणि यांनी गुलाबजामुन खूप छान आणि सॉफ्ट होतात। बाहेरच्यासारखे मी म्हणणार नाही, कारण त्यापेक्षा मला घरातले गुलाबजामुन जास्त आवडतात। पण ह्याला जी ती ऑथेंटिक चव पाहिजे, ती प्रॉपर चव त्यांनी येते। छान एकसारखं एकजीव करून घ्यायचं। याआधी मी बऱ्याचशा रेसिपीज टाकलेल्या आहेत। घरात आपण गव्हाच्या पिठाचा शिरा कसा करू शकतो, मुगाच्या डाळीच्या शिऱ्याची रेसिपी, हे सगळे मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देतेच, पण तुम्ही हे चॅनल चेक करायला विसरू नका। खव्याच्या पेढ्याची रेसिपी पण मी दिलेली आहे, ती पण तुम्ही चेक करा चॅनलला। असा छान एकजीव हा गोळा करून घ्यायचा। त्यानंतर इथं मी अर्धा चमचा लोणी आणि अगदी चिमटभर सोडा घेतला आहे, तो आपल्या हाताला असा फेसून घ्यायचा हातावर, आणि तो सगळा आपल्या खव्याला लावून घ्यायचा। हे बघा, लावून म्हणजे तो सगळा मिक्स करून घ्यायचा खव्यामध्ये। यांनी गुलाबजामुन खूप छान आणि सॉफ्ट होतात। आता हातावर छोटे छोटे गोळे करून घ्यायचे। तुम्हाला हवं तर तुम्ही गुलाबजामुनमध्ये एखादा खडीसाखरचा खडा ठेवू शकता छोटासा, त्याच्यामुळे ही गुलाबजामुनला टेस्ट खूप छान येते, गोडवा छान येतो। छान असे छोटे छोटे गोळे करून घ्यायचे आहेत आपल्याला। इथं साखरेसाठी पाक करून घेते आहे मी। 1 ते 1.5 कप आपल्याला साखर घ्यायची आहे आणि ते बुडेल एवढंच पाणी घ्यायचं आहे। 1.5 कपला 1.5 कप पाणी घेतलं तरीही चालेल। पाक खूप घट्ट करायचं नाही। साखर विरघळल्यानंतर 1 मिनिट फक्त ते चालू ठेवायचं आहे, आणि प्रॉपर आपण हातात घेऊन बघितला ना तो छान पाक आपल्याला कळतो। मी तुम्हाला दाखवते। हे गोळे इथं मी करून घेतलेत। इथं मी तूप घेतलं आहे। हे तूप थोडंसं माझं पुढं गेलं होतं तूप करताना, तर ते तूप वापरलं तरी काय हरकत नसते। तूप गरम करायला ठेवलं इथं मी, आणि इकडे साखरेचा पाक करते। थोडा वेलदोडा पण टाकला आहे मी, साधारण 1/2 चमचा वेलदोडा घातला आहे, वेलदोडा पावडर। हां, एक आपण पहिला गुलाबजामुन तळून बघायचा, जर तो फुटला तर त्याच्यामध्ये आणखी थोडासा मैदा आपल्याला ॲड करायचा, म्हणजे गुलाबजामुन फुटणार नाही। छान खरं मंद आचेवर छान तळून घ्यायचे गुलाबजामुन। या आधीची रेसिपी तुम्ही जर पाहिली नसेल तर ती पण नक्की बघा। मी या आधी नारळाचा सार किंवा नारळाच्या कढीची रेसिपी केली होती, आणि खूप 5 मिनिटात होणारी रेसिपी होती। त्यासाठी मी कोकोनट मिल्क पावडर वापरली होती, आणि त्यामुळं खरंच मस्त झाली नारळाची कढी। जर तुम्हाला तुमच्याकडे ती पावडर नसेल तर तुम्ही नारळापासूनसुद्धा दूध काढून ती कढी करू शकता, पण खूप छान लागते। ती पण माझ्या आईची रेसिपी आहे। थोडा ब्राऊनकडे जाणारा शेड असावा, असा खरं मंद आचेवरच तळायचे। खूप मोठे करून तळेतून आतून कच्चे राहण्याची शक्यता असते, त्यामुळं मंद आचेवर छान तळून घ्यायचे ते। याच्या आधीची रेसिपी मी नारळाच्या कढी किंवा नारळाच्या साराची रेसिपी केली होती, अगदी 5 मिनिटात झाली होती ती रेसिपी। तीसुद्धा तुम्ही नक्की बघा। ती मी कोकोनट मिल्क पावडरपासून बनवली होती। जर तुमच्याकडे ती नसेल तर तुम्ही नारळाच्या दुधापासून, म्हणजे नारळ खोवून त्याचं दूध काढून पण तुम्ही बनवू शकता। खूप छान लागते खिचडी आणि नारळाची कढी, खूप मस्त लागते। नक्की चेक करा। त्याची लिंक पण मी देईन खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये, हवे तर तुम्ही चेक करू शकता। अशा रीतीने मंद आचेवर आपल्याला सगळे गुलाबजामुन तळून घ्यायचे आहेत। गडबड अजिबात करायची नाही आहे। जेवढं तुम्ही मंद आचेवर तळाल तेवढं ते गुलाबजामुन छान आणि चांगले तळले जातात। इकडे गुलाबजामुन तळता तळता इकडे साईडला पण पाक करायला ठेवला आहे, तो पण आपण बघून घेऊया।
इथं अगदी एक तारी असा पाक यायला पाहिजे हे बघा. आणि पाक गरम असतानाच त्यामध्ये हे गुलाबजामून घालायचेत. या गुलाबजामुनचा कलर पण तुम्ही बघून घ्या, असा यायला पाहिजे गुलाबजामुनचा कलर. अगदी पण गुलाबी कलरमध्ये तुम्ही काढला तर ते कच्चे असू शकतात, थोडासा असा ब्राऊन शेड यायला पाहिजे. हे सगळे जे गोळे आहेत ते आपण पाकामध्ये सोडूया. पाक गरम असताना शक्यतो त्याच्यामध्ये गोळे घालायचे. हळूहळू असे आपण सगळे गुलाबजामून तळून घ्यायचेत आणि ते सगळे पाकामध्ये सोडायचेत. बघा किती छान आणि व्यवस्थित झालं आहे. मी तुम्हाला मगाशी पण सांगितलं, जर तुम्हाला वाटलं की गोळे फुटत आहेत तर त्याच्यामध्ये मैदा तुम्ही आणखी ॲड करू शकता, पण थोडासा मैदा ॲड करायचा, नाही तर ते घट्ट होतात. एक पोह्याच्या लाडूची रेसिपी मी शेअर केली होती, ती पण नक्की चेक करा. ती माझ्या व्ह्यूअर्सना खूप आवडली होती आणि त्यांनी बऱ्याच लोकांनी ते करून मला फोटोज पाठवले होते. हां हे बघा किती छान कलर आला आहे, बघूनच असं टेम्प्टिंग वाटतं, खावंसं वाटतं. असं छान छान शेप गुलाबजामुनला दिलात आणि छान तळलेत गुलाबजामुन, तर नक्कीच बाहेरच्यापेक्षा सुद्धा छान होतील. एकदम मंद आचेवर मी तळून घेते. इकडे आपल्या पाकामधले गुलाबजामुन काढून घ्यायचे आणि ते बाऊलमध्ये सर्व करण्यासाठी घ्यायचे. तयार आहेत आपले घरगुती तुपातले गुलाबजामुन. थँक्यू सो मच फॉर वॉचिंग.